हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा अजून एक अपडेट तर पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना लस बंधनकारक नाही मित्रांनो तर काही नियम व अटी लागू आहेत मित्रांनो तर काय ते नियम अटी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांनी बॅट्समन पदासाठी अप्लाय केलेलं होतं त्यांचा हॉल तिकीट आलेला आहे मित्रांनो तर मी त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पण बघा स्क्रीनला टच करा राईट साईडला आयकॉन दिसेल तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर त्या हॉल तिकीटच्या खाली तुम्हाला घोषणापत्र दिसेल मित्रांनो याच्यात त्यांनी कोविडबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला स्वतः विचारलेलं आहेत इकडे त्यांना असं क्लिअर केलेलं आहे की बाबा तुम्हाला पहिला डोस पाहिजे दोन डोस पाहिजे रॅपिड टेस्ट पाहिजे असं काही त्यांनी बोललेलं नाही मित्रांनो तर नेमकं त्यांनी आपल्याला माहिती विचारलेली आहेत काय तुम्हाला त्रास होत आहे का तर टप्प्याटप्प्याने आपण बघूया तर पहिला टप्पा बघा मित्रांनो मी कोविड नाईन्टीन महामारीच्या संदर्भात भारत सरकारच्या सूचना मार्गदर्शन तत्वे आणि संबंधित आदेश वाचले आहे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की कोविड काय सर्व काय कसं आहे कसं पसरणार आहे ते तुम्हाला माहित आहे का त्यांनी सांगत आहे तर वेबसाईट वर जाऊन तुम्ही बाकीचं वगैरे वाचू शकता तर पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे की नेक्स्ट बघा मला मागील चौदा दिवसामध्ये खालील प्रकारची लक्षणे होती तर लक्षणे असेल तर एक वाईट बॉक्स दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला अशी कोण करायची आहे राईट कून करायची आहे तर कुठली कुठली लक्षणे फ्लू सारखी कोणती खालील लक्षणे होती का तुम्हाला म्हणजे फ्लू सारखे म्हणजे खोकला म्हणा थाप म्हणा घसा कवकवणे नाक वाहणे अंगदुखी इतर प्रकारचे कुठले तुम्हाला काही पण त्रास होतोय का चौदा दिवसाच्या आत म्हणजे मागील चौदा दिवस समजा तुम्ही तीन तारखेला पेपर देतो मागील वीस तारखेपासून तुम्हाला काही त्रास होत असेल झालं असेल तर तुम्ही इकडं मार्क करा मित्रांनो ओके तुम्हाला खरोखर त्रास झाला असेल तरच करा मित्रांनो काही झालं नसेल तर काही करूच नका तर पुढे त्याने काय म्हणलेलं आहे की कोविड नाईन्टीन ची पुष्टी झालेल्या व्यक्ती जवळ संपर्कात होतो किंवा होते म्हणजे मित्रांनो तुम्ही कोणाला समजा तुमच्या मित्राला वगैरे कोणाला कोरोना वगैरे झालं त्यांच्या संपर्कात आलेलं होतं का ते काय त्यांनी विचारलेलं आलं असेल तर आलं म्हणा नाही तर नाही म्हणा आणि तिसरं बघा सर्वात महत्त्वाचं तर कोविड नाईन्टीनपासून जे व्यक्तीशी संपर्क आलेलाच नाही आहे मी आणि मला क्वारंटाईन पण केलेलं नाही असं काय असेल तर म्हणजे ज्या उमेदवाराला काय कोणाच्या संपर्कातच तो आलेला नाही आहे त्याला क्वारंटाईन पण केलेलं नाही आहे असं कोण असेल तर ते तुम्ही टीक करू शकता ओके काही झालंच नाही त्याला का संबंधच नाही कोविडचा कोणाबाबत काय तो संपर्कातच आलं नसेल तर ते तुम्हाला टीक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं हो त्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा केंद्रात येताना मागील चौदा दिवसामध्ये तुम्ही कुठं कुठं फिरलेलं आहे कुठल्या गावाला गेलेलं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इकडे द्यायचं आहे तर कुठल्या शहराला गेलेलं आहे समजा मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की तीन तारखेला तुमची एक्झाम असेल तर मागील वीस तारखेपासनं या तीन तारखेपर्यंत तुम्ही कुठं कुठं कुठल्या शहरामध्ये गेलं असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती इकडे द्यायची आहे की बाबा मी सोलापूरचं आहे मी बावीस तारखेला पुण्याला गेलतो परत तेवीस तारखेला सोलापूरला आलो परत मी सत्तावीस तारखेला औरंगाबादला गेलो इकडं माहिती वगैरे द्यायची आहे गेलं असेल तर नाही गेलं असेल तर काही माहिती द्यायची नाही तर मित्रांनो तीन नंबर पॉईंट बघा सर्वात महत्वाचं आय एम पी मी कशाला लिहित आहे की तुम्ही तर ॲक्टिव्ह वगैरे असाल तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही तर तसल्या उमेदवाराला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे तर त्यांनी इकडं क्लिअर केलेलं आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहे तुम्हाला कसल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही कोणाच्या संपर्कात आलेलं नाही आहे काय नाही तुम्ही क्लिअर आहे तर तुम्हाला पहिले प्राधान्य दिले जाणार आहे बाकीचं कोविडचं काय इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असेल तर पान नंबर दोन पान नंबर तीन वर त्यांनी माहिती दिलेली आहे कोविडबाबत अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्या पानावर जाऊन तुम्ही बाकीचं इन्फॉर्मेशन पण वाचू शकता इकडे तुम्हाला फोटो चिटवायचा आहे आणि या राईट साईडला तुम्हाला साइन करायचं आहे मित्रांनो तुम्ही त्या पेजवर जाऊन बाकीचं इन्फॉर्मेशन वाचू शकता मित्रांनो मित्रांनो काल सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केलेलं होतं की पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना लस बंधनकारक आहे तर ही इन्फॉर्मेशन मी माझ्या स्वतःच्या मनानुसार मी काय तुम्हाला सांगितलेलं नाही मित्रांनो तर यामध्ये पेपरमध्ये जाहिरात आलेली होती पेपरमध्ये माहिती आलेली होती तीच माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पण सांगितलेलं आहे की कंपल्सरी आहे त्यांना प्राधान्य प्रथम आहे आतापर्यंत मी दोनशे अडीचशे लोकांचं कॅम्प घेऊन लसीकरण केलेलं आहे पोलीसवरती जाणाऱ्यांना तर त्यासाठी ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली होती तर काय उमेदवार म्हणत होते की नाही तर जी माहिती आली ती माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो मित्रांनो काल साडेचारच्या सुमारास बँड्समन पदाची हॉल तिकीट आलेली आहे आणि त्या हॉल तिकीटमध्ये एकदम त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे चौदा दिवस म्हणजे एक्झामच्या अगोदर चौदा दिवस तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या बाकी त्यांनी कुठलीही रिक्वायरमेंट केलेली नाही तेच नियम अट आहे मित्रांनो बाकी त्यांनी काही पण मागितलेलं नाही ना रॅपिड टेस्ट ना पहिला डोस ना दुसरा डोस तर मित्रांनो टेन्शन फ्री राहा मित्रांनो आता कुठल्याही प्रकारची आपल्याला डोस म्हणा आणि रॅपिड टेस्ट घेतलं नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण पुढे तुम्ही नक्की घ्या मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार तुम्हा आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर विचारण्याचे चान्सेस भरपूर आहेत आत्ता तर कुठलीही रिक्वायरमेंट नाही मित्रांनो फक्त तुम्हाला जे त्रास झाले तेवढंच सांगायचं आहे ते पण फॉर्मवर टिक आहे बाकी तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर सिद्धेश्वर सरांचं स्पेशल पोलीस भरती पुस्तक अंक गणित व बुद्धिमत्ता तर यात हे वैशिष्ट्य बघा मित्रांनो मागील सतरा वर्षातील तीनशे प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे व स्पष्टीकरण यात समावेश आहे मित्रांनो सोबत पन्नास ऑनलाईन पोलीस भरती टेस्ट मोफत आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझ्याकडे हा फिडिओफॉल आहे तुम्ही टेलिग्रामला व्हिजिट करा माझ्या टेलिग्रामला तुम्हाला हा फिडिओ फॉल मिळून जाईल तुम्हाला ट्रायलसाठी एक वीस पानांचा एक फिडिओफ आहे मित्रांनो या पुस्तकाची किंमत जवळपास तीनशे नव्वद आहे तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जाईल तर अनुक्रमांक पण बघू शकतो पोलीस भरतीला ज्या ज्या घटकांचा आवश्यक आहे तेच घटक यात समावेश करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि तुम्ही हे पुस्तक बघितल्याबरोबर तुम्ही नक्कीच बाय करणार आहे कारण यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला सहजपणे तो गणित समजून जाईल की बाबा कशाप्रकारे सोडवायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तक काय मित्रांनो अंक व बुद्धिमत्ता